दिसून राहिले म्हणजे मागच्या सारखं अजून मग मागचे दिवस पुढे अंत वाटते अरे बा दे, तो तो हो। ते दे ना ते मागच्या वेळेस माहित नाही का पाटील साहेब पहा आता आज यावेळेस किती पहिल्यांदा येऊन बसले ते हो लगन होतं तर सरेच्या गावाच्या मांग होते मग गाडी नाही सापडत येईल कटलं करून आले तर मग म्हणलं सगळेजण येऊ द्या पहिले मग काढू काळे आपले हो जे मेन राहिले ते राहिले हे बाकी चालले आपले ते नवरदेव कुठं आहे ते बँडवाले कुठं आहे सांगा आता नवरदेव का आमच्या घरी आहे का ते जाणवत दिला होता तिकडे जाय ना तुमच्याच घरी होता ना नवरदेव मग तिकून आलात का ते अजून इकडे त्याची सुट्टी लांडगे हा ते आलात का अजून मामरा गेले का ते नवरीन पेक्षा पळायला काम आहे ना मग त्या नवरीन बाई दिलं लवकर पण याचं काही घर दिसून नाही राहिलं मग ते त्याचा सोपती नाही सुजून देऊन राहिला हो ना हे कर लागते ते कर लागते काय त्याचं फेशियल कान काय का येते ते थांबा था जरा था सगळ्या था येऊ द्या बाकीच्या इले हो घाई नको गुरु अ ते म्हणलं बँड पार्टीवाले कुठे म्हणलं एकही नाही दिसून राहिला कुठं गेले ते चहा पाणी झालत आपल्या घरी इकडे आले नाहीत का अजून द्या सांगा आता नोड देऊन नाही तर नाही ते बँडवाले गेले वाटते कुठं थंडाच्या शोध आले तर अरे म्हणा आमच्या गावात भेटत नाही ना म्हणा काय इकडे तिकडे हिंडून राहिले गुरु म्हणून राहिले तर चला म्हणा ते इले द्या आवाज द्या बरं अखलक्या जाय ते बँड पार्टीवाले कुकडे आणि आणते धुंडून सगळे अ ते लक्झरीवाला कुठे गेला आणि काय मामीन चहा पिऊन गेलेत ना ते एक सगळे लेखाचे मामीन एकमेकाला भेटले का रे जा <laughs> लवकर सगळे जण राहिले सुरे सबन दमान बोलावून घेऊन या ते चार क्रुज जरा तिकडे उभे आहेत लक्झरी आहे हे दोन आहेत बोले रो गिलोरो हा चला या सगळ्याला आवाज द्या कोणीच नाही राहिला पाहिजे एका दमान एका सोयीनं काळाचा आपला एक दोन ताफा तुम्ही चला सगळे खेरखार पुरे हकाला जाणू इकडे एखादा दमान असले म्हणजे जसा कसं मावले वाटते नाही का बरोबर आहे त्याला पुढच्यावर दबा पडते ना मला काय नाही मी तिकडे गेलो तिकडे सरऱ्या गाड्या निघायच्या हा ना बाबा मी इथं थांबतो ते हो, एका गाडी जाऊ देत ना मी पुढे बिलकुल आडवा हवा आता पुरे एखादा जा तुम्ही बाया माणसं समान जा लेकर बाकरा सगळे बलावना ना जा उलटे आंधी येऊन बसले ते बग्गीवर नाही आता येले काय काय येले वाटते म्हणजे कुठे येले कसं बैलण ढोरण मसाळा अ मारत रा म्हणलं ते बलावना ना नवर जा ना जा हा

या मेट्रोला गर्दी होय का ना तिकडे म्हण तिकडे इकडे इकडे काय लोक तू तिकडे म्हणतो थांब थांब फोन आला म्हणता हा हा बोला बोला काय म्हणत होते आ... बोला बोला काय घडी घाल आवडले म्हणाल कुठके काचके काय आहे काय म्हणलं काय बसणार तुम्ही गाड्याने गेला काय जास्त मास्ट नाही काय गडबड काही नाही मस्त शांतच बसेल याची गाडी आहे ना काही वादा नाही हे लोकायच मी पुढे बसतो मी पुढे बसतो म्हणून ते चालू आहे बोला ना काय होता म्हणलं तुम्ही एक घंटे आणि म्हणणे निघाल निघाल र कुठं का म्हणला किती टाईम लागतो म्हणाला पकडून घ्यायला समजा अर्धा एक घंटा होऊन जाईल म्हणजे की रस्त्यानं कसे लोक लय काही काही पैदल निघालेत आता हे ते का सांगी ते आता आता का सोमटाना हे सगळ्या रस्त्यानं उभेच आहेत लोक आता कोणी आता हात दाखायला कोणी काय आता आता काय एवढं जण बसतात का म्हणून कसं चालू आहे आप आपल्या परीनं म्हणून जर आरामान आराम, आराम चालू आहे ते आठ गाठले लोक जे आहे म्हणलं ते आपल्या किडे उडाले का इकडे चालले म्हटलं कुठं लोक का ते सात खेड्यात आपवळ पाचचे खेळ म्हणलं येतेच ना ते आता शिवभाऊ साहेब किंवा आपल्या आजूबाजूचे ते येऊनच राहिले ते त्याला काय पत्रिकेचे काम नाही ते येते ते अरे म्हटलं कसं आपलं हजार पंधरा साहेब हा म्हणजे कस लय म्हणजे कसं पटी झालं वाटलं ग आम्ही घालो तीनशे पुत्र छापले होते आम्ही आता तीनशे म्हटलं आता व्हॉट्सअपवर टाकली एका त्याने त्याले त्याने त्याले मग चल गेलं ते बगर नावाच्या एवढ्या <laughs> टाईले त्याच्यापर्यंत त्या पटाक्या लागले राहिले या तुम्ही बरोबर या म्हणलं फक्त लय फोर्स काय करू नका चाला चाला चला एवढ्या एवढ्या बरं तुमची व्यवस्था झाली का म्हणलं सगळं म्हणजे पाहुणे आल्याला म्हणजे कसं म्हणजे चिवड्यावर तुटून पडते त्या चिवडा चिडा हे ते सगळं भाजून घेऊन ओके आहे ना तेच म्हटलं चहावाले हे ते रेडी ठेव हाय हाय दोन तीन टाक्या चिवडा भाजीला चाय हे सगळं सगळं काही वाढा पण कसं लवकर या म्हणलं आम्ही आमचीच पाहुणे खाय कुठं कुठं सगळे हा लवकर या लवकर मारती तुले काय सांगितलं होतं म्हणलं मी ते म्हणलं लक्झरी गाड्या कुर्जरा सगळ्याला थांबून ठेव एका जमान काळाच्या गाड्या मग आता गाड्या कशा काय गेल्या म्हणलं अरे गाड्या गेल्या कुठं गाड्या तिथं आहे ना फाट्याला आहे ना सगळ्या उभ्या आहेत ना आपल्यासाठी थांबेल ते आता कसं आता इथं म्हणलं लग गळबळ उरायला तिथं लावल्या गेल्या गेल्या आता ना पुढे पुढे नाही गेला ना ठीक आहे आता आम्ही बस आता सगळेजण बसतो आता नवरदेवाची गाडी आहे हा आ, मारती तू काही आलीच म्हणा गाडी पुढे काढू नका कळ मागे सगळ्या तुम्ही काय आता नवद्याच्या गाडी तुम्ही आहे ना एवढी मोठी बग्गी नाही आता आता पासूनच बगी तू नेते का म्हणा अरे बाबा म्हणलं एवढ्या उन्हितन का काय काय का बसून तिथं आता दोन किलोमीटर राहिलं बा आपलं गाव मग तिथून घेऊ आपण अच्छा आहे काय ते मला इथून बसूनच आहे का बरं ठीक आहे मग नवरदेवाच्या गाडीत बसून जा तुम्ही आता मा नंबर कुगळे लागन म्हणलं आता तिकडे तर जागाच नसून राहिली मी बसू का मला बळव का आता बुळट्या आहे बुळट्या कर तिकडे वाटत नाही का आता गेलं असतं काय नाही का दे मी टडवणं तर चाललं ना सग जाऊ द्या आता काय घासला काय आता लग्न होईल लोक तर असं वरवर करास असं कर मारते तू मागा बसा हो मागा आहे आपल्या जागा तो एक ड्रायव्हर आपण पाच जण म्हणजे सहा जण होऊन जाते ऍडजस्टमेंट त्याच्यानी हा ठीक आहे मग बसा चला चला मा नंबर मी कुठे बसू म्हणलं मला आता मी कुठे बसू सांगा हे राहिलं तर घाबर का हे काम जाणत लागलं का हे गर्दी वाटते बरं काय हरकत नाही आपल्या मांडीवर बसतात सध्याचं हे जागा हे जागा आहे टेन्शन नको फाल तु हे गोटमार करायचं नाही का हे जरा अवकाळी जगा सांगा आता हे वेळ उन्हितून काय काम होत हे घाबराचं अरे म्हणलं जगन राहू दे तू काय एवढा उन्हितून त्याने येऊन राहिला फाल तुझं काय तिथं काय आहे असं एवढं विषय दे म्हणलं हा राहू दे

मस्त चांगली निघाला चांगली नाही मस्त मस्त हां करा करा चला करा लवकर पूजा करा चला लवकर आता हा येईल सळक मग अरे म्हणलं होमाचं का ले ले, ते का चार पाच रुपयात आणलं का म्हणलं वीस रुपये आणलं ना पाण्याचं फाऊन मग नाही मला घरच आपलं असते ना घरी होतं त्यानंच घेतलं बरं घ्या म्हणलं टायरच्या खाली घालून द्या टायन फुटते बरोबर चला द्या ते ठेवून चला बसा काय 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 टायराच्याच पुढे ठेवा लागते का आता फुटलं ना ते आता बस झालं आता अजून पंक्चर करता का टायर त्याचा मग भलत रे धंदे धंद्या तुमची मी अरे मला आता टायर ठेवा लागते लागतं असं काय का त्यांना फोडायला लागतं सगळं आहे का फोडलं ना आपण आता अजून त्या टायरा खाली घालून करा पंक्चर ते आधीच तर टायर बदलत नाही ते गाडीवाल्याचं काय गाडीचं मेटेन कमी खरचं आहे का डिजेल बजेट नाही टायर काही बदल देते चला लोक चला बस सगळे चला चला आता आधीच तर सगळ्या गाड्या पुढे सरकल्या आता एक तर राहिले का इले आता काहीच नाही झालं पाहिजे इले का काही झालं समजा हे झालं आपलं कामच निघालं पण समजा मग मला उत्तर करायला खरं मग भेट ना आता उत्तर राहू दे जग ते इथं ठेवायला असते ते शिरणीगिरीचे माग लागत मग मी तिचे घंट जातो राहू दे हाय तिकडे हाय तिकडे लाय आपलं बप्पी पार्टी तिकडे खावल चला चला आले मोरके आले तर मला पामल हे काय हे पब्लिक गिब्लिक किती आहे म्हणलं लेटर का ये तुमच्या हे आपल्या बाकीच्या गाड्या हे कसं काय काय करा सांगा तुम्ही काय गर्दी म्हणता साहेब कुठं गर्दी आमच्या है लग्जरीत पाबर जाऊन पाबर काय निरा पाहुणे आहेत बाय आहेत बस आता इकडे हे क्रुझर आहे ना ते ती पुढे चार क्रुजर आहेत गर्दी आहे का काहीच नाही ना आता आम्ही चौक नाही ना बा गर्दी दहावीस दहावीस आहेत ना त्या क्रुझर मध्ये लोक काय का इतकी असते का इतका परवाना का त्याचा हो ती आम्हाला माहित आहे आपण कसं आहे लग्न म्हणलं की कोणी हरिकते ना हो मग चला बा मग आता काय नाही म्हणता का उतरून दिलं टम फुकते बोलते हो म्हणलं का मला मल नाही म्हणलं मग घरी जाते येतही नाही ती मग दहा वर्ष बोलत नाही मग म्हणून कसं बी हँडल असं लागते तुम्ही हॅन्डल करून द्या जाऊ द्या आता लग्नाचं काम आहे म्हणून म्हणलं करतोय ना आम्ही आम्हाला समजते की चला लग्नाचं काम आहे आम्ही धको धाको करतो पण हे आता हे ठरकत नाही लोक म्हणलं माऊन राहिल ना ते पागता निव राहील तरी चढ राहील मग आता ते काय करा आम्ही आता आपण कळलंय काय आपण कळला काय आपण काय बुकिंग केलं आहे ट्रक फ्रक आपली लग्झरीने चार पाच कुरू जरा ने ते बा हे ट्रक फ्रक काय सांगितलं ले वा ते ट्रक का आमच्या होय का आमच्या वरा तिचं न्हय ते <laughs> ते कोणाचं होय पा बा काय होयत हो त्यानं दिलं का लुटून नक्कीच माहिती म्हणलं मला आमच्याशी हे तुमची इथं वराहिते मग त्यातले आम्ही दोन चार ट्रकवाल्या विचारले ते म्हणे आमचे मला घेऊन राहिले म्हणे मग आता तुम्ही सांगा मला काय सगळे गाड्याचे आपण तू सांगत ना रे शांताराम म्हणलं हे ट्रक आला कुठून भरू हे जिकडे चाललं पण नाही हाय का म्हणलं आपलेच होय का रे वा पता लागला वाटते त्याला मग आता कुठं लग्न आहे तर झालं झलते आपल्या जिर्यातले ते सगळे बोदेगाव चिकली भांडेगाव मानकोपरा नाही का गुरु आपण सटकून जाऊ हो म्हणजे कसं आपण निघाले पुरती इथून आता आणि ते नाहीत का दोघ गुरुजी लोक हो ते लाईने पाठला सासरी गिसरी त्याच्या देऊ ढकलून द्या हो चला मी बरोबर बोलतो काय करा ते अशी गलत फेमी होती ह्या म्हणजे दुसऱ्याचं खापर आमच्यावर फुटलं ते ते, ते, ते ते टोपीवाला नाही काय ते ओमनीपैकी उभी आहेत ते दोघं जण ते त्याची लग्न हा हे आमचं काय आमचं काय शॉर्टकट असॉर्टकट मखरावाला दिसून राहिले बोलून त्याला भागत भागू द्या नाही बरोबर ठीक आहे त्याने मी धरून ठेवतो जा तुम्ही हकाला तुमच्या गाड्या ह्यांना लवकर लवकर चला नारवा नावा तर कुडतरवाला चाल काळ म्हटलं गाडी लवकर ते पुढच्या चाल धको म्हणून आपल्या तुम्ही इथंच थांबा थांबवलं हां तुम्ही दोघं इथंच थांबा आम्ही कसं बात शेटिंग लावून येतो बरोबर कसं तसं जमत नाही ना काही ना काही करायच लागते ना काम हा आलोच आम्ही आलोच इथंच थांबा म्हटलं साहेब जेवायला आता या म्हणते आता आता नाही पता नाही कुठे या काय या काहीच नाही बस या जेवायला लवकर काढा तुमच्या हा बसा सरपंच साहेब चला सटको आपण पुढे आता लवकर चल लवकर लक्झरी चल काढ लवकर 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 अजून थांबवायची किती हुशार आहे त्याला वाटते की आपल्याला काहीच माहित नाही ओ अ भाऊ म्हणलं टोपे दोघं जण इकडे म्हणलं तुम्ही आम्ही म्हणलं तिथं चार पाच जण पाहिजे आमचे दोन माणसं पाठवले ना आ, था था, ते करू राहिले ते कोणाला फोन लाव राहिले काय असं तसं हुशार दिसून राहिलं तुम्ही याच्यात त्याच्यात घुसवायला पाहता ते लग्न पाहिलं कोणाचं हे पाहिलं कोणाचं तुम्हाला काढलं आम्हाला काही समजतच नाही त्याच्या क्रुझर मध्ये लग्झरी मध्ये मोजके माणसं आहेत पद्धती दोन चारशी पण हे हेटर काटलं होतात जण आले ते आमचे माणसं आहेत ना आमचे लग्न पण हेटर का आपल्याला आपल्याला कुठे काय पण आम्ही हे सगळे झालं एकच आम्ही समजे बाबा म्हणजे आता एकच आहे आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू असं मग अलग अलग अरे बा म्हणलं ते लग्न कोणाचं हे लगन कोणाचं म्हणलं त्याच्यावर फेलता का तुम्ही हे म्हणलं तुमचं काय सांगून राहिला ते काळ्या कोटवाल्यांच्या टोपीवाला आमचीच माणसं आम्ही त्याच्या सगळं चालू लग्नाला बसकर म्हणलं नाटक लवकर हा लवकर चला फाळून गेलो रवा ना आम्हाला काही एवढे धंदे नाही म्हणलं गाडीवर राहिल्यास चला चला लवकर फाळा लवकर सगळं माहिती आम्हाला त्या दुकानात पुरं सांगितलं ते तुमच्या गावात दोन लग्न आहेत ते हे अलग आहे आमचं अलग आहे म्हणे ते ते निपटलं त्याचं ते निपटलं तुमचं पगा आहे त्याला माहिती नाही रे पावणार राहणार लोटी म्हणून पावरा आम्ही लग्न लागून आमच्यावर लुटून काय गावाला बरं ठीक आहे बा पावती काय तुमची <laughs> म्हणजे तुमच्या जवळ जा तुमच्या जवळ ठेवला पैसे तुम्ही द्या ना पैसे काढा ना लोकर ते आम्हाला थंड प्याज आहे आता ते नवर जवळ काय सांगितलं आम्हाला तुम्ही काय मग तुम्ही नाचा म्हणे बिंदास नाचा म्हणे जे लागलं ते थंड देतो हे देतो काहीच नाही काय रुपया नाही थंड पण नाही भेट भेट मग काय द्यावर आता द्या ना थंड आणा आम्हाला उद्या मोसम काय तुमचं काय चालू आहे थांबा जरा लग्न लागण्याची फिक्री आहे तुम्ही काय आता गरबर करून थांबा आता काय हे झालं की बस बिलकुल मग तेच आहे ना काम ते पुट्टी ऐकून नाही राहिला ना ते मध्ये तू घेऊन येऊ पैसे ते आम्हाला थंड प्यायचा म्हणजे थांबेल आता तिथे सगळे देवर देवर द्यावर आणि पाच रुपये देऊन टाका ना फल चांगलं करतील ते एकशे काळा म्हणलं देऊन टाका तुमच्यावर ठेवला म्हणते ना हा ठेवला आहे ना बळगून तुमच्याच जवळ ठेवले सगळे पैसे तुम्हाला सांगतलं ना द्याचं द्या लवकर पाचशे दे द्याय आता झालं ना आता नवद्यावर पायजा झालं की झालं बस बस नवरीचा टपूल नव देवाचा टपलो आता काय लग्नच आहे ना आता मग जरा गडबड करू ना मग मस्त मी असतो का देत ना म्हणलं सांगा ते पट्टे बिलकुल ऐकून नाही राहिले म्हणजे मग ते पाहिजे नवऱ्याचा बूट राहिला तुमचा बूट लावून आम्ही हो काळा लवकर पाचशे रुपये काय लवकर लवकर रवाना करा आम्हाला पण वापस घेतला मग वापस देत मी काय करते आता असं करा माझ्या दोनशे नाही बनत काय थंड प्या येऊन या लवकर 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 काय लागते लग्नच लागते बाळासाहेब म्हणून करा म्हणलं सुरू मंगल अष्ट ग आले ना तुमच्या मुलीचे मामा आले आता मुलाचं तर मीच झालो आता म्हणलं बाकीचे मग आता आले वाटते सगळी मंडळी आता काय कराव का नाही सुरू मग लवकर आता साडे अकरा झाले ना आता लवकर टायमार लग्न लागलं पाहिजे सुरू करून द्या

पायपण आहे ना हो ते का मारून फेकला ना मी काल शकणार आहोत तुमच्या सगळे ज्या समराल तुम्हाला हो मला माहिती आहे तुमचं जेवणाची व्यवस्था केलेली वर हा वरे जा म्हणलं टेबल खुर्च्या टाकेला सगळ्या सगळ्यांनी जेवण करून जा तसे जेवण कोणी काही काही घाई करायची नाही कुठं जायची शांततेने जेव्हा रट्टाऊन जीवन घ्या म्हणलं रिसेप्शनच हेच आहे लग्नाचं हेच आहे हा तेच म्हणलं दोघां दोघा आहे खर्च जा वर जा जेवा

आशीर्वाद द्या या नंबर देऊन आशीर्वाद दे आलो 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 नमस्कार बाळासाहेब नमस्कार नमस्कार सर नमस्कार चांगला पद्धती म्हणलं प्रवास चांगला झाला ना ते कसं ऊन गेलं आहे ना म्हणून म्हणलं नाही नाही मस्त मस्त प्रवास मस्त झाला पण कसं जोडा गेला मस्त जमला एक नंबर एक नंबर हा ठीक आहे ठीक आहे येतो बघा म्हटलं भाऊ आला तर म्हणलं घरी काम ह्या नाही काय ना काही आणते तुमच्यासारखं काय का फुल्लच मोठं गिफ्ट आणलं जसं काय एखादं दहा वीस हजाराचं तर आला वीस रुपयाचा पानपुडा आणला प्लास्टिकचा लोक फक्त नाव ठेवा सांगा तुम्हाला तुम्ही स्वतः काय दिलं

माय सोडलं तू तर पहिले झालं आता डबलच सोय मी आता तू काय कर लवकर पाहिजे पाहिजे हा सरक सर करा जरा असं फटकन बसायचं हे जमतच नाही काय कुठं काय करा कसं करा काय समजतच नाही म्हटलं ते पगत चालू असते त्याच्या मागास उभा राहायचं असं ते उठला उठलं की फटकन बसत जाऊन मग इथे काय दूर दूर उभं राहिल्याला जमत असते का काय आता फटाफट बसले मी तुम्ही बसला जमले इकडे पाहत इकडे तिकडे पाहत त्याला घ्या लवकर लवकर आता हे उठली की बद्दल लवकर ना एवढ्या खेळातल्या असून मांगर राहून राहिले एक दोन कोंबे द्यायचे असे झालं सारखं तिकडे झालं तिकडे भटकन बसायचं मुलगी सासतला जातात ना बापाच्या मनावर काय आघात उठाल ते बापांच बैठण बेटी आनंदात आनंदात अगदी मी आपल्या आठवण आली आई बाबाची फोन करायचा भेटायला यायचा हे बेटा आनंदात राहा असूपूस बेटा ते आता रडायचं नाही आता खरं जीवनाची सुरुवात झाली तुझी आता रडायचं नाही आनंदाने जीवन जगायचं ठीक आहे या या हो म्हणलं तुम्हाला बी असू आले म्हणलं बाबा <laughs> तसं काय तुम्ही कुठे मजा केला <laughs> मला तसं काही नाही म्हणलं जाबरू चल घेवर लवकर लवकर ते ड्रायव्हरला म्हणा गाडी आण लवकर चला लवकर लवकर तुमचं स्टार्ट पुन्हा लवकर लवकर झालं ते गाडी गिडी ओके फाटक उघडून आहे ना पूरा नहीं मानस मालक का तुमको तो पता है क्या बिजनेसमैन लोगों को एक मिनट की फुर्सत नहीं खाने की फुर्सत नहीं तुम्हारे जैसा जीवन नहीं ना इतना बड़ा इधर घूमो उधर घूमो क्या बहुत ही ऐसे तुम्हारी जैसी जिंदगी नहीं है हमारी बहुत, बहुत ही अच्छा है पैसे कम है लेकिन बहुत सुखी जीवन है तुम्हारा सॉरी सॉरी हाँ देर हो गई जरा बा तुम्हें गरीब समाधान बाबा खुब आभारी आओ मैं क्या कर रहा था वो गिफ्ट देने का था ना तुमको तो वो चाबी है ना तुम जब इधर का निपटा लेंगे सब तब तो अपनी दुकान से चाबी लेके जाने का टू बी एच के फ्लैट हमने तुम्हारे वास्ते नाम पे कर दिया है हा? आज वही सिलसिले में मैं उधर था तो वो तुम्हारे नाम पे कर दिया है तुम वहां पर रहने को जाना तो आपने गिफ्ट इतना बड़ा टू बी एच के कहा फेड़ होता नहीं शेड टू बी एच के कुटू हफ्ते भर मैं दो माया मंगा था ए, तुमको कुछ नहीं देना पड़ता तुम्हारे तुम्हारी सर्विस ही उत्ती है ना बारह तरह साल तुमने इतनी मेहनत से काम किया एक रुपए का इधर उधर नहीं किया हमारे पिताजी बोले कि उनको एक टू बी की फ्लैट दे दो करके बस बस मैंने वो काम कर दिया मेरा कुछ नहीं बस हो गया वो फिर तुम्हारा हो गया वो अरे समझ नहीं आ रहा कौन है कौन किसका है है जमाने में भाई भाई का नहीं हमारे लिए इतना बड़ा फ्लैट दे बा क्या है कहा समझ के उसका स्वीकार मत करना बस ये तुम्हारी मेहनत और ईमानदारी का फल है बस ठीक है आते फिर हाँ धन्यवाद धन्यवाद

का लोकांना का काय म्हणलं का लुटणं का हो का जग जागी टोलना की जग जागी टोलना की कोणी मध्ये मला थंड पाणी प्यायला द्या कोणी काय द्या कोणी काय अरे का निरा पैसे उपसता का मला नवर द्यायला काही ठेवता का, का नाही मला नवरींसाठी पुढे बरं झाला पाचशे रुपये ना बरं बरं ठीक आहे देतो बरं चला ना मग आता जाऊ द्या ना म्हणलं आता 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 काही राहिलं का तसेच जाता का आम्हाला आता नाव तर माहित पाहिजे नवरींचं नाव काय काय नाही नवर द्यायचं आहे पण आता आम्हाला नवरींचं नाव माहित नाही पाहिजे ते काय माझं नाव बघूया झाला नाही पाहिजे ना आम्हाला उखाना घ्या ना उखाण्यात घ्या ना काय बाबा मला लवकर का येत नाहीत ना बर सांगतो बा सांगतो रेशमाचा सदरा त्याला प्लॅस्टिकचे बक्कल रेशमाचा सदरा त्याला प्लॅस्टिकचे बक्कल बाळासाहेब एवढे हँडसम पण त्यांच्या डोक्यावर पडलं टक्कल आता घरच्या पासून जर अशी सुरुवात आहे तर काय म्हणणार लोक काय लोकांना म्हणून काय फायदा काय म्हणलं टकल्या म्हणते काय म्हणते आता काय आता बायकोच म्हणते बाकीचे काय आता झालं आता काय करणे आपलं चला ना आता बस झालं ना उभं उभं पाय तुकडा पाय लागणं काय काय दारू उभे देत नाही लोक चला म्हणलं बस झालं चला तुम्हाला घ्यायला द्या तुम्हाला सूट आहे घ्यायच्या मग तुम्हाला तुमच्या बायकोचं नाव घ्यायला ठेवू खाण्यात त्याला घ्या मोकाड्या तो म्हणलं मी काय जास्त भाव खाणार माणूस नाही हो पटकन करतो सांगा सांगो हा सांगतो सांगतो लग्नात माया होता लग्नत माया होता शबनम वाला दारव्याचा लग्नत माया होता शबनम बँडवाला बकुळाचं नाव घेतो झुके गाणी साला दोन दिवस फक्त दोन दिवस थांब ना दोन दिवसानंतर मग समजते तुला कोण झुके गाण कोण नाही झुके गाण झालं ना आणि पटला चला मग चला आता मी कसं पुराची माय हो पुराची माय ना त्यानं मासुनी ना मापुडी घ्या कुकाना घ्या जातो जाऊ दे तुम्ही घे बच सासुबाई म्हणजे घेतो सासू पहिला ऐकायला लागते ना घेतो आमच्या बाळासाहेबांचे अर्धे जरी गेले आमच्या बाळासाहेबांचे अर्धे जरी गेले तरी काही बी हो ते नेहमी बोलतात खरे